आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, खूप त्रास झाला का तो बाळा? आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते, माझी खरंच काही चूक नाहीये ग. ए वेडा बाई, तुला शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आई, तू तिथे नसताना सुद्धा तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. पण मामी होती ना तिथे, तरी सुद्धा तिला हेच वाटते की मी चुकली आहे म्हणून. तुला मामीचा स्वभाव माहित नाहीये का? माहिती आहे ना. मग आई, मामी आपल्याशी कसं वागते कसं बोलते आपल्याला चांगलंच माहिती आहे ना. पण आज त्या भैरवी मॅडमने मामाचा एवढा अपमान केला आणि तरी सुद्धा ते काहीच बोलले नाही ग. आणि मी मामाच्या बाजूने बोलायला लागले तर तिला मीच चुकीची वाटते. आई, मामाने देवण सरांसाठी नवीन वस्त्र आणले होते आणि भैरवी मॅडमने ते नवीन वस्त्र मामाच्या तोंडावर फेकले, त्याचा अपमान केला आणि हे सगळं मला बघवत नव्हतं म्हणून मी त्यांना बोलले. आपण गरीब आहे म्हणून त्यांचं ऐकून घ्यायचं का प्रत्येक वेळेस? आणि ही सगळी चूक त्यांची असून सुद्धा म्हणून त्याच माझ्यावर चिडून निघून गेले. देवण सरांचे आई वडील सुद्धा घाबरले होते ग. फक्त हे लग्न मोडू नये ना म्हणून मी माघार घेतली, शांत बसले आणि माझी चूक नसताना देखील मला त्या भैरवी मॅडमची माफी मागावी लागली. शाबास बाळा, मला अभिमान आहे तुझा. आज तू मामाच्या मानासाठी लढलीस, त्याच्या बाजूने उभी राहिलीस आणि आपलं नातं टिकावं म्हणून नमतं सुद्धा घेतलंस. एक लक्षात ठेव बाळा, नमतं घेतलं म्हणून माणूस कधी लहान होत नाही, उलट समोरच्यापेक्षा मोठाच होतं तू. वरूनचा फोन. आई, अगं मी या सगळ्या गडबडीमध्ये आज वरूणची फी भरायचीच विसरून गेली आहे. अगं बाई, एक मिनिट. हॅलो वरुण, आय एम सो सॉरी. अरे, मी गडबडीमध्ये विसरून गेली आज फी भरायची होती म्हणून, प्लीज खरं सॉरी. ताई ताई, इट्स ओके. हे बघ, कॉलेजने मुदत वाढवून दिली फी भरण्यासाठी, सो डोंट वरी. बरं झालं, पण तू काळजी करू नकोस हा, मी करते काहीतरी व्यवस्था पैशांची. हो ताई. ए, पण तुझ्या त्या नवीन जॉबचं काय झालं ग? काय नाही, ऑफर लेटर आलाय, होईल लवकर जॉईन मी. अरे वा, क्या बात आहे ताई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि हे बघ, तू पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे आहेत थोडे साठवलेले, तुझ्याकडनं आले की होईल मॅनेज. तुझ्याकडे पैसे? तुझ्याकडे पैसे कुठून आले वरुण? अरे मी तुला विचारते. हॅलो. हा ताई, तू काही प्रश्न विचारतेस का? तूच नव्हते का दिलेस मागच्या वेळी, तू विसरलीस का? अच्छा, ते होय. अरे वेडा, ते तुला खर्चासाठी दिले होते. आणि हे बघ, फीचे पैसे आहेत ना ते मी भरे, त्याची काळजी तू करू नकोस, तू फक्त तुझ्या अभ्यासावर फोकस कर, ठीक आहे? चल, मी ठेवते आता, उद्या बोलते. ओके बाय, गुड नाईट. गुड नाईट. सई, कुठून आणणार आहेस पैसे वरुणच्या फीसाठी? आई, मी करते सोय काहीतरी. कुठून सोय करणार आहेस सई? आधीच ओढाताण कमी होते का तुझे? सई माझा ऐक ना, वरुणला इकडे बोलावून घे. ह,
ते हॉस्टेलचं वगैरे राहू द्या ग, म्हणजे इथे तो आला तर राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च तरी वाचेल की नाही. हे बघ, कॉलेज असं किती लांब आहे, तो जाईल इथून. आई, मुळात त्याच्या राहण्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, मला वरुणला इथे नाही ठेवायचंय, उगस त्याच्या अभ्यासावर परिणाम नको व्हायला. आई बघ, तुला पण माहिती ना आपल्या घरातलं वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललंय, त्यामुळे तो तिथे ना ते खूप व्यवस्थित आहे, त्याचा अभ्यास पण होईल आणि त्याचं मन सुद्धा लागेल. आणि राहिला विषय त्याच्या फीचा, मी करेल काहीतरी व्यवस्था. तू नको काळजी करूस. ठीक आहे, दमली अशी आराम करायला ये. बाप्पा, वरुणच्या कॉलेजची फी भरायची आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुझ्या भरवशावर घरातून बाहेर पडते. काहीही करून मला पैशांची सोय करावीच लागेल, कारण वरुणचं शिक्षण थांबता कामा नये. प्लीज मला मार्ग दाखव. तथा असतो असं मी नाही म्हणते, माऊली म्हणते. मी फक्त त्यांचा निरोप तुला सांगितला. मामा, मी जरा एका कामासाठी बाहेर चालली आता. ते तू आवरून निघालीस त्यावरनं कळतच आहे. जा, तुझं जे काही काम असेल ना ते पूर्ण होईल. थँक्यू. आणि हो, नाश्ता बनवून ठेवलाय. येतो. चल नीट जा. येते. सई, चहा आणि नाश्ता आण ग. सई गेली बाहेर आताच. काय बाहेर गेली? अहो, आणि तुम्ही का पाठवलीत? मी कुठं पाठवली, तिचं काम होतं, ती गेली. मला सकाळी उठल्या उठल्या चहा नाश्ता लागतो माहितीये तिला, नाही तर डोकं दुखतं माझं. एक तर अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, चिक्कार कामं पडली आहेत, आणि ही अशी सकाळी सकाळी उठून बाहेर हिंडायला निघून गेली तर कसं होणार मग? अहो, गप्प काय आत? ऐकतोय ना मी. कोण देणार मला आता नाश्ता? भातीपाई धड आहेस ना, जा आणि आपला आपला नाश्ता घे. उठ, स्वतःचा स्वतः नाश्ता घे म्हणे. हे असं काम करायचं नसलं ना की घराच्या बाहेर निघून जायचं, म्हणजे बरोबर कामाला सुट्टी मिळते. बाकी काही नाही, हे म्हणे हाताने चहा नाश्ता. माझ्यासाठी पण आण बर का नाश्ता. हाय सई. हॅलो मॅडम. मॅडम सॉरी, मी तुम्हाला अचानक भेटायला बोलवलं. अगं सॉरी काय त्यात, उलट मला तुला भेटून आनंदच झालाय. पण तुम्हाला असं अर्जंट भेटायला बोलवलंस म्हणून मी तुला इथे बोलावलं, नाहीतर आपण घरीच भेटलो असतो. चल आपण घरी जाऊ. नाही नाही नको, म्हणजे मी परत कधीतरी नक्कीच येईन, आता जरा गाईत आहे ना मी. बरं ठीक आहे. सई, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार काकू. आई, ही सई, आधी आमच्या शाळेत शिकवायची, सगळ्या विद्यार्थ्यांची खूप लाडकी होती. सई, शाळेतली सगळी मुलं तुझी खूप आठवण काढतात. मलाही मुलांची खूप आठवण येते. खर तर मी शाळेलाच खूप मिस करते. आम्ही सगळे शिक्षकही खूप आठवण काढतो तुझी, पण त्यातून प्रिन्सिपल मॅडम जास्त आठवण काढतात तुझी. अगं तुझ्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. प्रिन्सिपल मॅडमने खूप सपोर्ट केलाय मला. मॅडम प्लीज तुम्ही त्यांना मदत करत जा. हो
अगं आईंना डॉक्टरांकडे न्यायचं होतं आणि इथे जवळच आहे आमच्या डॉक्टरांचं क्लिनिक. का बरं वाटत नाहीये का त्यांना? अगं तसं काही नाही, रुटीन चेकअप साठी आलो होतो. तू बोल ना, तुझं काय काम होतं? सई, खरं तर तुझ्या मगाशच्या बोलण्यावरून मला थोडासा अंदाज आलेला आहे. तू अडचणीत आहेस का? संकोच करू नकोस, बोल काय झालंय. म्हणजे हे कसं सांगू खरं मला कळत नाहीये. मॅडम आपण थोडं बाजूला जाऊन बोलूयात का? मॅडम मला जरा मदतीची गरज आहे, म्हणजे अर्जंटली पैसे हवेत. माझा लहान भाऊ आहे ना वरून, त्याच्या कॉलेजची फी भरायची आणि फी भरायची शेवटची तारीख सुद्धा जवळ आली आहे आणि नेमके माझ्याकडे पैसे नाहीयेत. खर तर मला तुमच्याकडे पैसे मागताना खूप ऑकवर्ड फील होत आहे. मी तरी काय करू, माझ्याकडे ऑप्शनच नाहीये आणि तुम्हाला असं डायरेक्ट इथे भेटायला बोलवते आणि पैसे मागते हे बरोबर नाहीये. पण मला सुद्धा माझ्या भावाचं शिक्षण सफर नाही होऊ द्यायचं. अगं सई, आपण शिक्षक आहोत आणि शिक्षणाचं महत्व आपल्यापेक्षा जास्त कोण समजणार? आणि तुझं म्हणशील तर आजपर्यंत मी तुला पाहत आली आहे. तू कोणालाही मागे पुढे विचार न करता मदत करत आलीस. मग आज तुझ्यावर वेळ म्हटल्यानंतर मी तुला मदत नाही करणार का? बोल, किती पैसे हवेत तुला? 30,000. नाही, मला माहिती आहे रक्कम थोडी जास्त आहे, पण मला सुद्धा नवीन जॉब मिळालाय आणि लवकरच मी जॉईन पण होणार आहे. पुढच्या महिन्यात माझा पगार झाला की मी लगेच तुमचे पैसे परत करेन. पण आता प्लीज मला मदत करा. तू काळजी करू नकोस, चल तू माझ्या घरीच आहे, मी तुला पैसे देते. नाहीतर एक काम करते, मी तुला ऑनलाईन ट्रान्सफर करते, म्हणजे तुझा वेळही वाचेल. मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही तर माझी सगळी काळजीच मिटवून टाकली. तुम्ही मला जी मदत करताय ना, ती मी आयुष्यात कधीच नाही विसरणार. मॅडम तुम्हाला कधी पण माझी गरज वाटली किंवा काही मदत लागली ना, तर मला फक्त एक फोन करा, मी लगेच तुमच्या समोर हजर होईन. आणि थँक्यू सो मच. अगं हो हो हो, मला आधी पैसे तर देऊ देत, मग थँक्यू म्हण. एक मिनिट थांब, मी तुला आता ट्रान्सफर करते पैसे. मॅडम एक मिनिट हा, मला माझ्या भावाचा फोन आला. बरं ठीक आहे. हा बरोबर, हो हो पैशांची व्यवस्था झाली आहे, काळजी करू नकोस. थांब, काय करतेस? वेडीबिडी झालीस का? अगं उठसूट कोणी तुला पैसे मागेल आणि तू देऊन नको येऊशी? हा बरं, 1-2 हजार रुपये असेल तर ठीक आहे, एकदम 30,000. आता एखाद्याला गरज लागल्यानंतर त्याला मदत करायला नको काही? आणि सई माझी खूप चांगली मैत्रीण आहे, माझी आणि सईची खूप जुनी ओळख आहे. सई तीच मुलगी ना जी तुझ्या शाळेत शिकवत होती? अगं जिच्यावर शाळेचा विश्वास नाही तिच्यावर विश्वास ठेवतेस तू? आता तर ती शाळेत पण शिकवत नाही, मग ती पैसे घेऊन पळून गेली तर काय करणार? कुठे शोधत फिरणार तिला? सई तशी मुलगी नाहीये, ती खूप चांगली मुलगी, ती आपले पैसे नक्की परत करेल. कुठून करेल, कशी करेल? आज पैसे नाहीये तिच्याकडे, उद्या तरी कुठून येणार आहेत? माणसाने ना इतकंही चांगलं वागू नये, आणि आपल्याकडे पण काही पैशाचं झाड नाहीये. अगं तू दुसऱ्याला मदत करशील, पण आपल्याला मदत करणारा कोणी नाहीये. काही गरज नाहीये तिला पैसे द्यायची, कळलं? तिचं ती बघून घेईल. बरं झालं देवी, चल आपल्याला जायला उशीर होतो, चल निघूया.
हॅलो, काय सई मॅडम, आज आठवण आली माझी. अग, आठवण तर नेहमीच येते ग, पण कामामुळे खरंच वेळ नाही मिळत कॉल करायला. हो, समजू शकते, आजकाल सगळ्यांचं शेड्यूल बिझी झालंय बघ. बरं ऐक ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे, तू कुठे सांग ना मला. हो, मी सँडविच आणायला आले होते ग. हो, आज आमच्या घरच्यांना आनंद नगरचं सँडविच खायची इच्छा झाली. आनंद नगर? अगं मी पण तिथेच आहे. काय म्हणतेस, ये मग इथे. ते शॉर्ट स्टोरीज माहितीये ना तुला, तिथेच आहे मी. हो हो, चालेल चालेल, मी येते, तू थांब. हा हो हो, हा बाय. हो हो हो, घेतलंय पार्सल. हो हो, चल ठेवते. उमा, ए हाय. हाय, कशी आहेस तू? मी छान, तू? मी ठीक आहे. चेहऱ्यावरून तर वाटत नाहीये, काय झालंय? ऍक्च्युली तुला कसं सांगू, खरं तर कळत नाहीये मला. एकतर आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि त्यात मी तुझ्याकडे मदत सुद्धा मागते. अगं मी असं काही नाही म्हणणार, आणि फ्रेंड्स असतात कशाला गरजेला मदत करायला. सो तू बिंदास्तपणे सांग, काय झालंय? तुला माझा लहान भाऊ माहितीये वरून, जो आता इंजिनिअरिंग करतोय. ओहो, तू मागे बोलली होतीस. तो ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे नाहीये काही. ऍक्च्युली त्याच्या कॉलेजची फी भरायची होती आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे मला तुझी मदत हवी होती. आणि आता मला नवीन जॉबही लागलाय, माझं फर्स्ट पेमेंट झालं ना तर मी लगेच तुझे पैसे परत करेन. नक्की. किती आहे फी? 30,000. 30,000 खूप आहेत ग, एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. 1-2 हजार रुपये असते तर मी मॅनेज केले असते, 30,000 कुठून आणणार ना मी. आय एम रिअली सॉरी यार. नाही ठीक आहे, मी समजू शकते की एकदम एवढे पैसे कोणाकडेच नसतात. काही प्रॉब्लेम नाहीये, मी दुसरीकडे कुठून मॅनेज होत आहेत का बघते. चल मी निघते, बाय. हो. काय रे मूर्खा, काय केलंस तू? अरे त्या कस्टमरच्या अंगावर पाणी सांडलंस, गेला ना तो रागात निघून. हे बघ, तुझ्यामुळे माझा कस्टमर गेलाय. सॉरी सर. सॉरी काय सॉरी, रोज सॉरी म्हणतोस आणि रोज नवीन नवीन चुका करत असतोस. तुझ्यासारख्या लोकांमुळे माझं नुकसान होतंय, तर कामावर रोज लेट येतोस. आणि काय रे, हॉटेल काय तुझ्या बापाचं आहे? वाटेल तेव्हा यायला. माफ करा ना सर, प्लीज. माफी मिळणार नाही. तुझ्यासारख्या लोकांना जर मी कामावर ठेवलं ना तर माझ्या धंद्याची वाट लागेल, त्यापेक्षा तू गेलेलाच बरा. सर निघ इथून. माफ कर. अरे निघ निघ. अहो काय करताय तुम्ही, माणुसकी वगैरे आहे का नाही तुम्हाला? अहो त्याचं काही चुकलं असेल तर त्याला समजावून सांगा ना, धक्का काय मारताय? आणि असं चार चौघांमध्ये तुम्ही तुमच्या स्टाफचा अपमान करताय, तुम्हाला काहीच वाटत नाहीये? एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यासारखी माणसं तुमच्याकडे काम करतात ना म्हणून तुमचं हॉटेल चालतं. माणुसकीने वागा जरा. दादा उठा, तुम्ही उठा. काय करतोस तू? तू हॉटेलमध्ये नोकरी करतोस आणि तुझ्या कॉलेजचं काय? कॉलेज नीट सुरू आहे. हो, आणि तुझा अभ्यास? अभ्यास पण करतो मी व्यवस्थित. वरून पण तुला काम करायची काय गरज आहे? तुला मी काय सांगितलंय की तू फक्त अभ्यासावर फोकस कर,
बाकी मी तुला सांगितलंय ना की मी सगळं बघते म्हणून. ताई तुझ्यावर अजून किती बर्डन टाकून? काही काय बोलतोस, माझ्यावर कसलंही बर्डन नाहीये. आहे, माझा खर्च, आईचा खर्च, आईची औषधं, घरचा खर्च आणि आणि मामीचं कर्ज, या सगळ्याचा भार तुझ्यावरच आहे ना ताई. अरे पण ह्या सगळ्याची मी कधी तक्रार तरी केली आहे का? ताई तू तक्रार करत नाहीस याचा अर्थ मी समजून घ्यायचं नाही असं होत नाही ना. तू सुद्धा लहान वयातच जॉब करायला सुरुवात केली होतीस, कॉलेजमध्ये असताना पार्ट टाइम जॉब केला होतास, मग काय प्रॉब्लेम आहे? वरून अरे पण मी जे काही केलंय ते तूही करायलाच हवं असं नाहीये ना. त्यात वाईट काहीच नाहीये ताई, मला तूच सांगितलंयस ना की कुठलंच काम लहान किंवा मोठं नसतं. बरोबर, कुठलंही काम हे छोटं किंवा मोठं नसतंच. मेहनत करून पैसे कमवणं खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे जर तुझा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं ना तर ते मला अजिबात चालणार नाही. तुला वाटतं मी असं करेन? तुला वाटतं मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करेन? तुझा एवढा विश्वास नाही माझ्यावर. काम आणि कॉलेज दोन्ही व्यवस्थित मॅनेज करतोय मी.